गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू टुडेज मैथमेटिक्स सेमिनार। डियर स्टूडेंट्स, आई एम वेरी हैप्पी टू जॉइन विथ यू ऑफ दिस वीडियो। टुडेज सेमिनार वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रैक्टिस सेट 17। तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आणि आजच्या तासामध्ये आपण प्रैक्टिस सेट 17 हा सोडवणार आहोत। तर पहा, त्यामध्ये पहिला प्रश्न असा दिलेला आहे, राइट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द एंगल्स गिवन बिलो। खाली दिलेल्या सप्लिमेंटच्या कोणांच्या मापे किती आहे हे कळा, किंवा खाली दिलेल्या सप्लिमेंटच्या एंगलचं माप किती हे कळा। त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 15 डिग्री। तर 15 अंश माप असणाऱ्या सप्लिमेंटरी अँगलच्या कोणाचं माप किती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे दिलेला कोण हा 15 अंशाचा आहे, मग जो कोण काढायचा आहे त्याच्याबद्दल आपण कोणतेही एक अक्ष मानूया, म्हणून लेट द मेजर्स ऑफ सप्लिमेंटरी एंगल एक्स डिग्री। तर आपण सप्लिमेंटरी कोणाचं माप हे एक्स अंश मानलं, म्हणून सप्लिमेंटरी कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश। म्हणून द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी एंगल्स is 180 degree। म्हणून पाच सप्लिमेंटरी कोणाच्या किंवा सप्लिमेंटरी दोन कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश। म्हणून दिलेला कोण आहे 15 अंश अधिक मानलेला कोण आहे 1 अंश, या दोन कोणाच्या मापांची बेरीज येते 180 अंश। म्हणून आता आपल्याला एक्स चं माप काढायचं आहे, म्हणून हे 15 इकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणून एक्स बरोबर 180 वजा 15। म्हणून एक्स बरोबर 165 अंश। म्हणजेच सप्लिमेंटरी कोणाच्या माप किती येईल तर 165 अंश। म्हणून द मेजर ऑफ सप्लिमेंटरी एंगल इज 165 डिग्री। म्हणून 15 अंश मापाच्या कोणाच्या सप्लिमेंटचं माप आलेलं आहे 165 अंश। येते लक्षात? त्यानंतर दुसरं उदाहरण पहा, एक्झाम्पल नंबर 2 85 डिग्री। म्हणजेच एका कोणाचं माप 85 अंश असेल तर त्याच्या सप्लिमेंटरी अँगलचं माप किती। म्हणून लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी एंगल इज वाय डिग्री। समजा सप्लिमेंटरी कोणाचं माप हे वाय अंश मानलं, म्हणून द सम ऑफ
The sum of the measures measures of two supplements be angles is 180 degree. म्हणून कोणत्याही दोन सप्लिमेंटरी कोनांचं मापांची गरज असते 180 अंश. म्हणून दिलेला कोन आहे 85 डिग्री प्लस मानला वाय डिग्री, त्यांची बेरीज येते 180 डिग्री. म्हणून वाय डिग्री बरोबर ते 85 कडे गेल्यानंतर वजा होतील 180 वजा 85. म्हणून वाय बरोबर is 95 degree. म्हणजे 85 अंश माप असणाऱ्या सप्लिमेंटरी अँगलचं कोनाचं माप आलेलं आहे 95 अंश. येते लक्षात? तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न सोडवायचा आहे. त्यामध्ये दुसरा प्रश्न बघूया आपण काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न दुसरा, द मेजर्स ऑफ सम एंगल्स आर गिवन बिलो. Use them to make pairs of complementary and supplementary angles. खाली काही कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल दिलेले आहेत, त्याच्यावरून त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर यामध्ये माप कोन बी बरोबर 60 अंश, माप कोन एल बरोबर 30 अंश, माप कोन वाय बरोबर 90 अंश, माप कोन झेड बरोबर 150 अंश, माप कोन बी बरोबर 75 अंश, माप कोन ई बरोबर 0 अंश, माप कोन एफ बरोबर 15 अंश आणि माप कोन जी बरोबर 120 अंश. तर पाहता या ठिकाणी आपल्याला काही कोनांची मापे दिलेली आहेत.
त्यावरून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल्स शोधायचे आहेत। तर पहिल्यांदा पाहूया आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता पहा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणतो आपण, की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनाला काय म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। आता यातील असे दोन कोन शोधायचे की त्यातील बेरीज 90 अंश आली पाहिजे। पहा अँगल बी आणि अँगल एन, पहिली जोडी मेजरमेंट ऑफ अँगल बी एंड मेजरमेंट ऑफ अँगल एन, त्यानंतर दुसरी जोडी मेजरमेंट ऑफ अँगल वाय, मेजरमेंट ऑफ अँगल वाय एंड मेजरमेंट ऑफ अँगल ई, त्यानंतर तिसरी जोडी पहा मेजरमेंट ऑफ अँगल डी एंड मेजरमेंट ऑफ अँगल एफ, मेजरमेंट ऑफ अँगल डी एंड मेजरमेंट ऑफ अँगल एफ। अशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या जोड्या झाल्या। आता सप्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स मध्ये पहिली जोडी पहा मेजरमेंट ऑफ अँगल एन एंड मेजरमेंट ऑफ अँगल जे, मेजरमेंट ऑफ अँगल एन एंड मेजरमेंट ऑफ अँगल जे, त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल बी एंड मेजरमेंट ऑफ अँगल जी दुसरी जोडी, मेजरमेंट ऑफ अँगल बी एंड मेजरमेंट ऑफ अँगल जी, पण अशा प्रकारे यामध्ये सप्लिमेंटरी अँगलचे दोन जोड्या सापडतात। तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे जे कोणांची मापे दिलेले आहेत त्यावरून ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 येते असे दोन कोन बाजूला घेतले त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हटलं, आणि ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते ते बाजूला लिहिले आणि त्याला सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो। अशा प्रकारे हा क्वेश्चन 2 सोडवायचा आहे। त्यानंतर क्वेश्चन 3, क्वेश्चन 3 इन ट्रायंगल एक्स वाय झेड, इन ट्रायंगल एक्स वाय झेड मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री, व्हाट काइंड ऑफ पेयर डू व्हाट काइंड ऑफ पेयर डू अँगल एक्स एंड अँगल झेड मेक, पहा क्वेश्चन तिसरा आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे। तर इन ट्रायंगल एक्स वाय झेड द मेजरमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री, मेजर आणि व्हाट काइंड ऑफ द पियर डू अँगल एक्स एंड अँगल झेड। जर समजा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये जर वाय कोन बरोबर 90 अंश असेल तर अँगल एक्स एंड अँगल झेड हे कोणत्या प्रकारचे कोन असतील। तर पहा विद्यार्थी मित्र हो, आता आपण इथं आकृती काढून बघूया अशा प्रकारे ते कोण येतात।
पहा हा कोण y y बरोबर 90 अंश येईल आणि हे जे दोन कोण आहे अशा प्रकारचे येईल त्यामध्ये x y आणि z हा कोण आणि हा कोण तर आपल्याला माहित आहे कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश जर समजा हा कोण 90 असेल तर राहिलेले कोण किती असतील 90 असतील बरोबर आहे मग ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते असे दोन कोण काय असतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणून अँगल x अँड अँगल y सॉरी z एंगल x एंड एंगल c आर द कॉम्प्लीमेंट्री एंगल्स आर द कॉम्प्लीमेंट्री एंगल्स म्हणजे कोण x आणि कोण c हे कोण कॉम्प्लीमेंट्री एंगल्स असतील इथे लक्षात त्यानंतर पुढचं उदाहरण आहे क्वेश्चन नंबर 4 द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू एंगल्स द डिफरन्स बिटवीन द मेजर्स of two angles of a complementary pair is 40 degrees Find the measures of the two angles. Find the measures of the two angles. Perhaps the difference between the measures of the two angles of complementary pair. इज 40 डिग्री म्हणजे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मापांमधील फरक जर समजा 40 अंश असेल तर फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स तर त्या दोन कोनांची मापे किती असतील अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला आता विद्यार्थी मित्र हो द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या जोडीमधील फरक हा 40 अंश आहे तर फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स तर त्यांच्या दोन कोणांची किंवा वेगवेगळ्या कोणांची मापे किती मग आपल्याला माहित आहे द सम ऑफ द टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री पहा दोन कोणांच्या मापांची बेरीज किती येते 90 अंश असते परंतु जर त्या दोन कोणांमधील जर फरक 40 अंश आहे फरक किती सांगितला आहे 40 अंश सांगितलेला आहे म्हणून पहा द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी टू कॉम्प्लिमेंटरी
angles is 90 degree. हाँ कि दोन कॉम्प्लिमेंटरी एंगल चा कोणांच्या मापांची बेरीज असते 90 अंश असते. बट द डिफरेंस बिटवीन द टू एंगल्स देयरफॉर बट द डिफरेंस बिटवीन two angles is equal to 40 degree. Therefore, the first angle is x degree. जर पहिला कोण जर x अंशाचा मानला तर दुसरा कोण किती येईल? जर पहिल्या कोणाचं माप जर त्या दोन कोणातील मापांचा म्हणजे फरक त्या दोन कोणातील फरक आहे 40 अंश म्हणून राहिलेला कोण किती येईल? म्हणून 90 मायनस 40 इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे राहिलेल्या दोन कोणांमध्ये 50 अंश आला. म्हणून हा पहिला कोण आणि दुसरा कोण म्हणजे x अधिक x बरोबर 50 अंश म्हणून 2x बरोबर 50 अंश म्हणून x बरोबर 50 भागिले 2 म्हणून x बरोबर 25 अंश आला. एका कोणाचं माप किती आलं? 25 अंश. म्हणून द मेजर ऑफ second angle is equal to 90 minus 25 is equal to 65 degree. म्हणजे त्या दोन कोणांचे माप किती असेल? 25 अंश आणि 65 अंश असेल. इथे लक्षात. तर विद्यार्थी मित्र हो, आपण अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 17 सोडवलेला आहे. आता यामध्ये पहा आणखी एक एक्झाम्पल यामध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 क्वाड्रिलेटरल पी टी एल M is a rectangle. Is a rectangle. Write the names of peers of supplementary angles. Supplementary angles. तर पहा या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिलेला आहे. अशा प्रकारे हा आयताकृती चौकोन आहे किंवा आणि याचं नाव दिलेलं आहे पी एल एल टी किंवा पी टी एल एम. तर यामध्ये आपल्याला सप्लिमेंटच्या कोणांचे पियर्स लिहायचे आहे. मग सप्लिमेंटरी अँगलच्या मापांची बेरीज किती येते? 180 अंश. यामध्ये कोणकोणते आहे पहा. त्या ठिकाणी प्रत्येक कोण हा काटकोन आहे. प्रत्येक कोण कसा आहे? काटकोन आहे. म्हणून देयरफॉर पहिली जोडी येईल अँगल पी
एंगल पी एंड एंगल टी, एंगल पी एंड एंगल टी, तीसरी जोड़ी एंगल पी एंड एंगल यन, एंगल पी एंड एंगल यन, चौथी जोड़ी एंगल पी एंड एंगल, अशा प्रकारे या ठिकाणी जोड्या येतील. म्हणजे यामध्ये कोणत्याही दोन कोनांची बेरीज किती येते, 180 अंश येते, म्हणून ते सप्लिमेंटरी अँगल्स होतात. इथे लक्षात. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे हा उदाहरण सगळ्या ठिकाणी संपलेला आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा प्रॅक्टिस सेट 17 पूर्ण सोडवायचा आहे आणि आता आपल्या ग्रुपला सेंड करायचा आहे. येते लक्षात. ठीक आहे.